झाली पाहिजे. फुकट आरोपीला अटक झाली पाहिजे. फुकट आरोपीला अटक झाली पाहिजे. राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनेचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. बदलापूर येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यासह देश हादरला असताना परभणीच्या सोनपेठ शहरामधून अशी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना 5 ऑक्टोबर 2024 रोजी घडली असून सदर घटनेचा कोपरगावात कार समाजाच्या वतीने मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सदरील घटनेतील फरार नराधमास तात्काळ अटक करण्यात यावी, हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहे. सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आले आहे. आरोपीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी कार समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार समाज बांधव उपस्थित होते. पोलिसाकडून जर नसन कारवाई होत तर तो आरोपी आमच्या ताब्यात द्यावा. आम्ही त्याची कारवाई, आम्हाला जे काय करता येईल ते आमच्या पद्धतीने करू. आम्ही आमची हीच मानते. असं जर दरच वेळा जर मुलींवर जर अत्याचार झाला तर आम्ही सहन करू शकत नाही. आम्ही गोरगरीब आहे, नदीने मासे विषय धरून कसं तरी पोट भरतोय. तर आमच्या मुलींवर जर अत्याचार झाला तर आम्ही कधी सहन करू शकत नाही. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ येथील कार समाजाच्या एका गरीब कुटुंबातील चिमुरडीवर दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आलेला आहे. त्याविषयी कोपरगाव शहरातील सर्व कार समाज बांधव भगिनी कोपरगाव तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी येथे आलेले आहेत. कोपरगाव कार समाजाची मागणी आहे की त्या आरोपीस जलदगती न्यायालयात लवकरात लवकर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि अशा नराधमांना जर अटक होत नसेल, आज जवळजवळ 5 ते 6 दिवस झालेले आहेत आणि तरीही तो आरोपी मोकाट फिरत आहे आणि कायदाही चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहे. त्यांनी आरोपीला धरण्याऐवजी या कार समाजाच्या गरीब लोकांची चौकशी सुरू केलेली आहे. आमची मागणी आहे की तुम्ही कायद्याची बाजू धरून त्या आरोपीला अटक करा आणि नंतरच या लोकांची चौकशी करा. चौकशी करायचंही काही कारण नाही आहे आणि जर होत नसेल तर जर ही कारवाई जर झाली नाही तर लवकरात लवकर सर्व कार समाज परभणी येथे जाऊन त्यांना जे करता येईल बदलापूरसारखं मोठं आंदोलन तेथे उभारण्यात येईल. मग जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सर्व प्रशासन जबाबदार असेल. धन्यवाद. हो नाही, आता जे कृत्य झालं आहे त्याचा तर सगळेजण निषेधच करतील. पोलीस त्याचा म्हणजे तो मानसिक विकृत माणूस असणार आहे, त्याच्याशिवाय असं दुष्कृत्य कोणी करू शकत नाही. तर त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई कडकात कडक करण्यासाठी आम्ही शासनाला आजच्या निवेदनाची दखल घेण्याबाबत कळवतो.